नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. महाराष्ट्र डाक विभाग टपाल विभागामध्ये 1371 पदांकरिता मेगा भरती महाभरती निघालेली आहे आणि अप्लिकेशन याचे सुरू झालेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अप्लिकेशन कसं करायचं आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, कुठल्या कुठल्या इन्स्ट्रक्शन्स आहे हे सर्व आपण बघूया. त्या अगोदर याला वयोमर्यादा लक्षात ठेवा. पदक्रमांक पहिला आणि दुसरं पोस्टमन आणि मेलगार्डला 18 ते 27 वर्ष आहे आणि पदक्रमांक जे तीसरा आहे मल्टीटास्किंग 327 आहे. तुम्ही दोन्ही पदाला अप्लाय करू शकता जर तुमचं 12वी क्वालिफिकेशन असेल तर. 10वीवरती तुम्ही मल्टीटास्किंगला अप्लाय करू शकता आणि पोस्टमॅन मेलगार्डला तुम्हाला 12वी लागणार आहे. वेतनमान याच्यामध्ये जे की क्वालिफिकेशन आहे त्याच्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे. 500 रुपये इतकी याची फी असणार आहे. 12 ऑक्टोबरपासून हे सुरू झालेलं आहे. तर इथे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, इथे क्लिक करा अप्लाय लिंकवर. इथे क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होणार आहे. अशा टाईपची ही विंडो असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये या कॉर्नरवरती तुम्हाला यायचं आहे अप्लिकंट लॉग इन. हे इथे अप्लिकेशन लॉग इन याच्यामध्ये न्यू युजरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही न्यू युजरवर क्लिक कराल तसं तुमच्यासमोर शेड्यूल येणार आहे. 12:10 पासून सुरू झालं आहे तर 10:11 पर्यंत हे राहणार आहे. हॉल तिकीट कधी येईल त्याची डेट नंतर माहीत पडणार आहे आणि कॉम्प्युटर बेस्ड टेस्टची सुद्धा डेट नंतरच माहीत पडणार आहे. इलिजिबिलिटी तुम्ही तुमची चेक करू शकता, मी तुम्हाला इलिजिबिलिटी सांगितलीच आहे. तुम्हाला काय काय लागणार आहे, मोबाईल नंबर लागणार आहे, ईमेल आय डी लागणार आहे, स्कॅन कलर, पासपोर्ट साईज, तुमचा फोटो लागणार आहे, स्कॅन सिग्नेचर लागणार आहे. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी जी आहे त्याच्यानुसार तुमचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डिसॅबिलिटी असेल म्हणजेच दिव्यांग असाल तरी सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर हे सर्व जे की म्हटलेलं आहे ते तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. सोबत 10वीची मार्कशीट आणि 12वीची मार्कशीट, ग्रॅज्युएशन जर तुम्ही टाकलं असाल, ग्रॅज्युएशनचे मार्क्स वगैरे डिटेल्स भरत असाल तर ग्रॅज्युएशनचे मग तुम्हाला मार्कशीट लागेल, तुमच्याजवळ असणं गरजेचं राहणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही फोटोग्राफ जे आहे तुमचे क्लिअर तुम्हाला अपलोड करायचे आहे. सिग्नेचरसुद्धा तुमची क्लिअर असली पाहिजे, अन्यथा तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्टसुद्धा होऊ शकतं. त्याच्यानंतर महत्त्वाच्या इथं सूचना दिलेल्या आहे, सर्व सूचना वाचून द्यायची आहे. कशा पद्धतीनं, आधी बेसिक रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजे अकाउंट बनवायचं आहे, त्याच्यानंतर डिटेल रजिस्ट्रेशन करायचं आहे. बेसिकमध्ये तुमचं नाव वगैरे जे 10वीच्या याच्याप्रमाणे ते तुम्हाला फिलअप करून घ्यायचं आहे, ईमेल आय डी टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डिटेल रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर मित्रांनो, डिटेल रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला पोस्ट वगैरे सिलेक्ट करायची आहे, त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तुम्ही दोन्ही पोस्टला सुद्धा अप्लाय करू शकता, त्यासाठी फक्त तुम्हाला फीस जी आहे ती दोन्ही पोस्टची भरावी लागेल. तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज, व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन आहे की नाही हे तुम्हाला सर्व अदर इन्फॉर्मेशनमध्ये सुद्धा भरणं गरजेचं राहणार. आणि शेवटी जी आहे मोड ऑफ पेमेंट म्हणजे पेमेंट ऑफ फी आहे. तर अशा टाईपची ही प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला खाली येऊन जायचं आहे मित्रांनो. तर बघा, एका पोस्टसाठी अप्लाय कराल तर 500 रुपये लागणार आहे आणि दोन्ही पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय कराल तर तुम्हाला 1000 रुपये लागणार आहे. याच्यामध्ये महिलांना जी आहे फी नाही आहे. एस सी एस टी आणि महिला कॅन्डिडेट जे आहे त्यांना फी नाही आहे. ऑल फिमेल ट्रान्सजेंडर वुमन अप्लिकंट, ऑल एस सी एस टी अप्लिकंट अँड पी डब्ल्यू अप्लिकंट यांना फी पेड करायची नाही आहे. ओके, यांना एक्झामिनेशन फी जी आहे ती भरायची नाही आहे. इतर जी फी असेल ती त्यांना भरावी लागू शकते. जसं की एस सी एस टी पी डब्ल्यू डी फिमेल यांना 100 रुपये इतकी फी पडेल. ओके, आणि जर ते दोन पोस्टला अप्लाय करतील तर त्यांना 200 रुपये इतकी फी पडेल. जर त्याच्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये एक्झाम सेंटर दिलेले आहे, त्या पद्धतीनं तुम्हाला निवडता येणार आहे. तर अशा पद्धतीची हे आहे, तुम्हाला दोन ऑप्शन द्यायचे एक्झाम सेंटरचे निवडताना. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला मॅक्झिमम जितके पॉसिबल आहे तितके तुम्हाला याच्यामध्ये पोस्टिंगसाठी जे आहे तुम्हाला नंबर ऑफ जे की अवेलेबल आहेत मॅक्झिमम तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. सेंटर्स ज्याप्रमाणे जागा आहे त्याप्रमाणे तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे. तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता आपण इथे क्लिक करू आहे, आय हॅव रीड अँड अंडरस्टँड अँड ॲग्री टू अबाईड बाय द अबव्ह इन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर जसं तुम्ही क्लिक कराल नवीन एक विंडो ओपन होईल. मित्रांनो, जर तुम्ही मोबाईलमध्ये अप्लिकेशन करत असाल तर मोबाईलवरती अशा टाईपचे 3 डॉट असतात, त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला याच्यामध्ये डेस्कटॉप व्ह्यू मिळून जातं, त्याच्यातून तुम्ही आरामानं भरू शकणार. याच्यामध्ये तुमचं जे टायटल आहे ते सिलेक्ट करायचं आहे, मिस्टर मिसेस. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, तर मी माझी याच्यामध्ये डिटेल्स भरत आहे. अप्लिकेशन करंट फर्स्ट नेम म्हटलेलं आहे, तिथे आपलं पहिलं नाव जे आहे ते भरायचं आहे. त्याच्यानंतर मिडल नेम, त्याच्यानंतर
त्यानंतर लास्ट नेम जे करंटचं आहे ते तुमचं करंट नेम हे जे आहे तुमच्या दहावीच्या मार्कशीटनुसार आहे की नाही आहे ते चेक करून घ्यायचं. जसं की माझं दहावीच्या मार्कशीटनुसार आहे. नॅशनॅलिटी इंडियन टाकून द्यायची. इथे आपलं पूर्ण नाव ॲज पर द तुम्ही जे टाकलं आहे ते ऑटोमॅटिकली येऊन जाईल. ईमेल आय डी टाकणं कंपल्सरी आहे. ईमेल आय डी असणं तुमच्याजवळ गरजेचं आहे. मी इथे माझा ईमेल आय डी टाकत आहे. त्याच्यानंतर इथे कन्फर्म ईमेल आय डी म्हटलेलं आहे तर पुन्हा त्याला एंटर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर म्हटलेला आहे. इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. मी माझा मोबाईल नंबर इथे टाकलेला आहे. त्याच्यानंतर सेंड मोबाईल ओ टी पी येईल. तो तुम्हाला मोबाईलवरचा जो आलेला OTP आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे. तर मी इथे OTP एंटर करत आहे. 90-72-04 एंटर केलेला आहे. त्याच्यानंतर इथे म्हणत आहे कॅपचा कोड हा एंटर करायचा आहे. कॅन्डिडेटचं डिक्लरेशन करायचं आहे आणि याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळत आहे. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट किंवा मग प्रिंटआउट घेऊन घ्यायची आहे किंवा तुमच्या मोबाईलवरती मॅसेजसुद्धा आला असेल. मॅसेजमध्ये तुम्हाला हा तुमचा नंबर मिळून जातो. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड हा तुम्हाला जतन करून ठेवायचा आहे. हरवायचा नाही आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला लॉग इन करायचं आहे. मी हा कॉपी करून घेतो आणि इथे परत लॉग इन करतो. इथे रजिस्ट्रेशन नंबर पेस्ट होत नाही आहे. आपल्याला एंटरच करावं लागणार आहे. पोस्ट आणि पासवर्ड टाकून द्यायचा आहे. तुम्ही एंटर केलेलं आहे. माझे क्रेडेन्शियल लॉग इनवरती क्लिक करत आहे. सेव्ह करून घ्यायचं. ओल्ड पासवर्ड टाकायचा आणि नवीन पासवर्ड सेट करून घ्यायचा. नवीन पासवर्ड तुमचा जो सेट करायचा असेल तो तुम्ही करू शकता. चेंज पासवर्डवरती क्लिक करायचं. अपडेट पासवर्ड. आता याच्यामध्ये होम स्क्रीन मिळत आहे. त्याच्यानंतर डॅशबोर्ड, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन शेड्यूल दिलेलं आहे. तेच इन्स्ट्रक्शन्स आलेले आहे. आपण लॉग इन ते डॅशबोर्ड याच्यामध्ये आपलं ॲप्लिकेशनचं सर्व स्टेटस मिळून जातं. आता ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं. थर्ड याच्यावरती याच्यामध्ये आता आपल्याला सर्व आपली माहिती भरायची आहे. मित्रांनो याच्यामध्ये कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. जशी की माझी जी कॅटेगरी आहे ती अनरिझर्व्ह्ड आहे. डिसॅबिलिटी, यू आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी तर नो करायचं आहे. जर तुम्ही असाल दिव्यांग तर तुम्हाला यस करायचं आहे. त्याच्यानंतर इफ यू आर वर्किंग ॲज अ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई वगैरे आहे तर यस करायचं किंवा मग नो करायचं आहे. एक सर्व्हिसमॅन असाल तर यस करा किंवा मग नो करा नसाल तर. त्याच्यानंतर जन्मतिथी टाकायची आहे तुमची. डेट ऑफ बर्थ टाकून द्यायची आहे याच्यामध्ये. तर मी याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ टाकत आहे. आर यू पर्सन हू आर एंटरेड इन टू कॉन्ट्रॅक्टेड अ मॅरेज विथ अ पर्सन हॅविंग स्पाऊस लिव्हिंग असं म्हणजे डायवर्स वगैरे तर नो करून घ्यायचं आहे. फादर्स नेम, मदर्स नेम. Who has entered into a contracted a marriage with a person having a spouse living? Who having a spouse living has entered into a contracted marriage with any person? क्या आप एक व्यक्ति है जिसने किसी ऐसे व्यक्ति से विवाह किया है या विवाह का अनुबंध किया है जिसका जीवन साथी जीवित है, जिसने जीवन साथी के जीवित रहते हुए किसी व्यक्ति से विवाह किया है या विवाह का अनुबंध किया है जीवन साथी जीवित रहते हुए तो याला नो करून द्यायचं. त्याच्यानंतर मग परमनंट ॲड्रेस तुमचा जो असेल तो टाकून द्यायचा आहे. माझं इथे परमनंट ॲड्रेस टाकत आहे.
त्याच्यामध्ये जे स्टेट आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे, शहर टाकायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे तुमचा जो असेल आधार कार्डवर किंवा जिथे तुम्ही राहता ते, आणि ॲड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स म्हणजे तुमचं जे आत्ताचं जे ॲड्रेस आहे आणि हे जर सेम असेल तर त्याला टिक करून द्यायचं आहे, सेम ॲज इट इज सेव आणि कंटिन्यूवर मग क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित वाचूनच फिलअप करायचं आहे फॉर्म. याच्यामध्ये वेगवेगळे असे 7 टोटल सेक्शन्स आहे. तर बघा, आपला हा पहिला सेक्शन झालेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या सेक्शनमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या पोस्टला अप्लाय करायचं, दोन्ही पोस्टला अप्लाय करायचं आहे. तुम्ही जर दिव्यांग असाल तर यस करायचं किंवा नो करायचं. जन्मतिथी सिलेक्ट करायची आहे, पुन्हा विचारलेली जन्मतिथी. तर याच्यामध्ये जे आहे माझी जन्मतिथीनुसार फक्त मला MT असला अप्लाय करता येणार नाही. तुमच्या याच्यानंतर फादर्स नेम म्हटलेलं आहे, ते एंटर करायचं. मदर्स नेम एंटर करून घ्यायचं आहे, सेव आणि कंटिन्यू करायचं आहे. त्याच्यानंतर प्रिफरन्स द्यायचं आपल्याला एक्झाम सेंटर. माझं अमरावती डिस्ट्रिक्ट आहे तर मी अमरावती देत आहे, आणि त्याच बाजूला जे आहे यवतमाळ देत आहे. ओके, असे दोन तुम्हाला द्यायचे आहे कंपल्सरी. त्याच्यानंतर तुम्हाला डिव्हिजन जे आहे, कुठल्या कुठल्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे, याचे प्रिफरन्स द्यायचे आहे तुम्हाला. हे मॅक्झिमम तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. आधी तुम्ही मॅक्झिमम सर्व सिलेक्ट करून घ्यायचे, त्याच्यानंतर मग जितके सिलेक्ट होईल तितके तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे सर्व, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे आहे. हे सर्वेस माझ्यामध्ये सर्वेस तुम्ही सिलेक्ट करून घ्या, आणि तुम्हाला ज्या पद्धतीने प्रिफरन्स द्यायचं आहे मग त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. तर मी हे जनरली सिलेक्ट केलेलं आहे, मी नंतर याला करेल आय एक्झरसाईज आणि सेव आणि कंटिन्यूवर क्लिक करतो. याच्यानंतर परमिट होणार नाही म्हणजे आत्ताच करावे लागणार आहे. म्हणून तुम्ही घेताना जे आहे बरोबर घ्या, जे तुम्हाला जास्त वेळेला लागणार नाही. अशा पद्धतीने याला वर्तन यायचं आहे, जे तुम्हाला प्रिफरन्स घ्यायचा आहे तो. तर मी माझे सर्व प्रिफरन्स आता मित्रांनो सेट केलेले आहेत, आता मी याला कन्फर्म करत आहे. ओके, त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणत आहे, बोर्डचं नाव सिलेक्ट करायचं आहे, स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. तर मित्रांनो, आपल्याला 10वी आपल्याला सिलेक्ट करायची आहे. 10वीचं बोर्ड आपलं जे आहे स्टेट बोर्ड, सेकंडरी हायर सेकंडरी एज्युकेशन मी 600 मार्क्स सोबत आहे. तुमचं 650 आहे, 700 मार्क आहे की 750 मार्क आहे हे तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जसं की मी 600 सिलेक्ट केलेलं आहे. मंथ अँड इयर ऑफ पासिंग इथून सिलेक्ट करायचं आहे, मार्च जे काही असेल तुमचं पासिंग.
मार्च 2014 मार्किंग सिस्टम काय आहे, मार्क्स आहे याच्यामध्ये, सब्जेक्टचं नाव टाकायचं आहे जसं की मराठी, नंतर सब्जेक्ट 2 इंग्लिश, हिंदी, जे सब्जेक्ट असेल मार्कशीटवर त्या पद्धतीनं सब्जेक्ट 4 मॅथ्स, त्याच्यानंतर मॅथ, नंतर मग सोशल सायन्स, त्याच्यानंतर मग जनरल सायन्स सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर इथे मार्क्स टाकायचे ऑप्टेन मार्क्स आणि मॅक्झिमम मराठीमध्ये आणि कितीपैकी, साई विषयाचे तुम्हाला टाकून घ्यायचे, इथे मार्क्स टाकायचे मिळालेले, तर मी इथे सॅम्पल मार्क्स टाकत आहे, तुमची स्थानीय भाषा कुठली आहे, मराठी आहे की कोकणी आहे हे तुम्हाला करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स आहे ते बघायचे आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ग्रेड सिलेक्ट करायची आहे, प्राप्त अंक श्रेणी, श्रेणी कुठली आहे आपली, फर्स्ट क्लास, त्याच्यानंतर 12वीचं सुद्धा त्याच पद्धतीनं करायचं आहे, तर डिग्री जर तुम्ही सिलेक्ट केली BA BCOM BE तर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे, युनिव्हर्सिटी चं नाव टाकायचं आहे, परसेंटेज जी असेल मंथ ऑफ पासिंग जर तुम्ही सिलेक्ट कराल तर मी ते सिलेक्ट करत नाही आहे ना, तुम्हाला त्याच्यानंतर वर्किंग नॉलेज आहे का कॉम्प्युटरचं तर यस करायचं आहे, दुपहियाचं लायसन आहे का तुमच्याजवळ म्हणजे टू व्हीलरचं तर यस करायचं आहे, जर तुम्ही नो केलं तर मग नोसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे, असेल तर क्लिक करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे, सेव आणि कंटिन्यूवरती क्लिक करून द्यायचं आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन झाल्यानंतर आता फक्त फोटो अपलोड करायचा आहे, नंतर सिग्नेचर अपलोड करायची आहे, फोटो अपलोडचं आपल्यासमोर आलेलं आहे, फोटो अपलोड करायचा आहे, त्याच्यामध्ये तुमचं नाव पूर्ण दिसत आहे, इथे फोटो म्हणत आहे, इथे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर, मेल, डेट ऑफ बर्थ तुमची आलेली आहे, फोटो सिलेक्ट करताना आपल्याला कमीत कमी मॅक्झिमम मिनिमम साईज जी आहे 20 KB असली पाहिजे आणि मॅक्झिमम साईज 60 KB असली पाहिजे, JPG किंवा JPEG असला पाहिजे, इथे अपलोडवर क्लिक करायच्या अगोदर तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे, चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे की फोटो असेल तुमच्याजवळ तुमच्या PC मध्ये, जसं माझ्या PC मध्ये माझा फोटो असेल तर तुम्ही इथे बघू शकता, मिनिमम 20 KB म्हटलेला आहे तर हा 16 KB फोटो आहे, तर याला मी पेंटमध्ये घेऊन जातो, ओपन विथ करायचं याला पेंट, कमी साईज असेल तर कशी वाढवायची हे सुद्धा तुम्ही याच्यातून बघून घ्याल, मोबाईलमध्ये असेल तर डिफरंट ॲप्स तुम्ही यूज करू शकता आणि त्याला रिसाईज करू शकता, इथे रिसाईज करून याची जी साईज आहे मी ती वाढून देत आहे, त्याला मी इन्क्रीज केलेला आहे साईजला, याला सेव्ह करून घेत आहे आणि क्लोज करतायत, आता याची साईज जी आहे 38 KB झालेली आहे, आता सफिशियंट आहे अशा पद्धतीनं, आणि याला अपलोड करायचं आहे, तर इथे फोटो आलेला आहे माझा, सेव्ह आणि कंटिन्यूवरती क्लिक करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे, सिग्नेचर मिनिमम साईज 10 KB आणि मॅक्झिमम 20 KB म्हटलेलं आहे, चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि साईन जी असेल तुमची मिनिमम 10 म्हटलेली आहे, याची साईजसुद्धा कमी आहे तर मी याला वाढवून घेत आहे, ओपन विथ पेंट करत आहे, याची साईज वाढवत आहे, रिसाईज केला आहे त्याला परसेंटेजमध्ये आणि याला आता सेव्ह करून घेत आहे, सेव्ह, तर आता ही जी साईज झालेली आहे 10 वर आलेली आहे, इथे मी याला अपलोड करत आहे, तशा पद्धतीनं झालेलं आहे, त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे, सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक केल्यानंतर आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, 10वीची मार्कशीट आणि 12वीची मार्कशीट अपलोड करायची आहे, जर तुम्ही कास्ट सिलेक्ट केली असेल तर कास्ट सर्टिफिकेट वगैरेसुद्धा येऊ शकतं, तर अशा पद्धतीचा हा संपूर्ण फॉर्म आहे, हे दोन्ही तुम्हाला स्कॅन करून अपलोड करून घ्यायचे आहे।